लोकसभा निवडणुकीच्या मतदानासोबत झालेल्या अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेच्या मतदानाची मोजणी आज सकाळी सहा वाजता सुरू झाली अरुणाचल प्रदेशच्या साठ तर सिक्कीमच्या बत्तीस जागांकरता ही निवडणूक झाली होती अरुणाचल प्रदेशमधल्या साठपैकी दहा जागांवर भाजपानं आधीच बिनविरोध विजय प्राप्त केला आहे त्यामुळे तिथे पन्नास जागांकरताच मतदान झालं आहे सुरुवातीच्या आकडेवारीनुसार सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं चोवीस जागांवर आघाडी घेतली आहे बत्तीस जागांच्या सिक्कीम विधानसभेमध्ये बहुमतासाठी सतरा जागांची आवश्यकता आहे